नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, हे मार्केटमध्ये मुवमेंट येण्यासाठी मार्केटचा टेक्निकल सेटअप काय सांगतोय, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सांगतोय, याची सविस्तरपणे चर्चा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज आपण करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर वैशिष्ट्य बघितलं तर मार्केट जे आहे ते गॅप ऑफ ओपन झालं. गॅप ऑफ ओपनिंग जे झालं होतं हे का झालं होतं तर अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक जे आहे त्यांनी एक पॉलिसी त्यांची डिसाईड केली होती. जेव्हा 2022 मार्चपासून आम्ही बॉन्ड टॅपरिंग वगैरे थांबवणार आहे, त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडामध्ये रेट हाईक जे आहे ते आम्ही करणार आहे असं त्यांचा डेटा पॉईंट सांगत होता. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये नोकऱ्यांचा डेटा खूप चांगल्या पद्धतीनं रेज होतोय. त्याचबरोबर ग्लोबल इन्फ्लेशन हा देखील मार्केटसाठी कन्सर्निंग इश्यू होता. आणि ह्या पार्श्वभूमीवर मार्केटसाठी जी अनसर्टन्टिटी होती, ही अनसर्टन्टिटी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडच्या स्टेटमेंट नंतर कमी झाली. आणि त्यानंतर अमेरिकन मार्केटमध्ये एक जबरदस्त गॅप ऑफ ओपनिंग अमेरिकन मार्केटमध्ये एक तेजी दिसून आली. आणि त्याचा इम्पॅक्ट एक इंडियन इक्विटी मार्केट आणि अक्रॉस द एशियन मार्केट जे आहे ते सकाळी गॅप ऑफ ओपन झालं. पण हे गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट हायर साईडला सस्टेन झालेलं नाही, हायर साईडला प्रॉफिट बुकिंग झालेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. कारण का मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते डेली बेसिसवर अँड एव्हरेजली 3,000 कोटी रुपयांचं सेलिंग करत आहेत. आजच्या एक्सपायरीला देखील मार्केटमध्ये कुठेही शॉर्ट कव्हरिंग झालेलं नाही. इव्हन सकाळी 10:30-11 वाजल्यापासूनच मार्केटमध्ये शॉर्ट बिल्डअप जे आहे ते क्लिअरली दिसत होतं. हे मी एक लाईव्ह व्हिडिओ घेऊन देखील तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये काय केलं होतं एक तासभर आपण त्याची चर्चा केली होती. ज्यानुसार मी सांगितलं त्यानुसार मार्केटनं पुढील काही राहिलेल्या हाफ मध्ये ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं वर्किंग केलं होतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही मार्केटचं ऑब्झर्वेशन केलं आजच्या ट्रेडिंग सेशनचा तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो सकाळपासून कुठंतरी एक स्ट्रेंथनिंग दाखवण्याचं काम करत होता. पण त्याच्याशी तुलना करता बँक निफ्टी इंडेक्स सेलिंग प्रेशरमध्ये असलेलं तुम्हाला दिसून येतं. बँक निफ्टीचा जर विचार केला, टोटल 50 स्टॉकमध्ये 28 स्टॉकमध्ये अडवान्सेस होतं, 22 स्टॉकमध्ये डिक्लाईन दिसून आलेला आहे. नेक्स्ट निफ्टी 50 जर विचार केला तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आहे. मिडकॅप स्टॉकमध्ये स्मॉल सेलिंग असल्याचं दिसून येतं. आणि जे आजचं मार्केटमध्ये जो सेलिंग प्रेशर क्रिएट केला, हा सेलिंग प्रेशर मेनली बँकिंग स्टॉकने केलेला दिसून येतोय. त्यामध्ये आरबीएल बँक असेल, आयसीआयसी बँक असेल, इंडसइंड बँकेमध्ये सेलिंग प्रेशर कंपॅरेटिव्हली जास्तीचा असलेला तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येतोय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल डेटा पॉईंट बघितला तर हा टेक्निकल डेटा पॉईंट सध्याला काय सांगतोय हे पण आपल्याला समजून घेणं या ठिकाणी गरजेचं. कारण का मार्केटचं टेक्निकल सेटअप काय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेडिंग करण्यामध्ये खऱ्या अर्थानं मजा येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर मार्केटनं आज बँक निफ्टी इंडेक्सनं परत एकदा सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले. इव्हन कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील बँक निफ्टी निफ्टी इंडेक्स दोन्ही 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 20 डे 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलं होतं. आणि आज पण मार्केटनं ह्या सर्व मेन मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले. आता मार्केटचा जो शेवटचा बेस आहे, शेवटचा सपोर्ट जो आहे तो 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. मार्केट तिकडे जाणार आहे की न जाणार आहे तो ओआयचा डेटा बघून आपण त्याचं काय करू डिसिजन घेऊ. पण बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप क्लिअरली बेरिश आहे, एवढं मात्र काय करा लक्षात घ्या. निफ्टीचा जर विचार केला, निफ्टी इंडेक्सनं मित्रांनो आज जो लो तयार केलाय तो एक्झॅक्ट 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला रिस्पेक्ट दिलाय. आणि मार्केट जे आहे ते 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालंय. आणि मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं जर 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचं व्हायलेशन केलं तर मार्केटमध्ये परत एकदा सेलिंग प्रेशर दिसून येईल. मित्रांनो, उद्या फ्रायडे आहे आणि फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला मोस्ट ऑफ टाइम मार्केटमध्ये काय होतं, एकतर मार्केट साईडवेज राहतं किंवा मार्केटमध्ये तुम्हाला जी अपेक्षा असते त्याच्यापेक्षा जास्त मोठी मुवमेंट जी आहे ती येते. आणि ही जी मुवमेंट राहते फ्रायडेची ही मोस्ट ऑफ टाइम निगेटिव्ह राहते, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का पुढे शनिवार रविवारी मार्केटला सुट्टी आहे आणि मार्केटला सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी अग्रेसिव्ह लॉंग पोझिशन मार्केटमध्ये घेतल्या जात नाहीत. आणि मे बी मला असं वाटतंय की बाबा पुढलं 3 ट्रेडिंग सेशन 3 दिवस म्हणजे फ्रायडे, त्यानंतर शनिवार आणि त्यानंतर रविवार, हे 3 दिवस ग्लोबल मार्केटसाठी आणि इंडियन इक्विटी मार्केटसाठी खूप इम्पॉर्टंट. कारण का पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ओमिक्रॉन संदर्भात खूप मोठ्या डेव्हलपमेंट आणि खूप मोठे अपडेट जे आहेत ते मेडिकल फील्डमधून काय होऊ शकतात त्या ठिकाणी येऊ शकतात. आता जस्ट काही रिपोर्ट काही स्टडीज देखील यायला लागलेत बाहेर, ज्यामध्ये असं क्लिअरली सांगण्यात आलं की बाबा या ओमिक्रॉनचं इन्फेक्शन स्पीड जे आहे ते 5x to 10x पेक्षा जास्त आहे असं सांगण्यात आलंय. म्हणजे हा कन्सर्निंग पॉईंट मार्केटसाठी आहे आणि त्यामुळेच मार्केटमध्ये जे आहे ते सेलिंग प्रेशर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे टेक्निकल सेटअप जर बघितलं निफ्टी बँक निफ्टी इंडेक्सचं क्लिअरली तुम्हाला बेरिश असल्याचं
क्लिअरली या ठिकाणी दिसून येते. मग मित्रांनो ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय नेमकं मित्रांनो, ऑप्शनचा जर सेटअपचा जर तुम्ही विचार केला निफ्टी बँक निफ्टीचा तर ते सेटअप पण आपल्याला बघून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः तुम्ही जी वीकली एक्सपायरी आहे 23 डिसेंबरची जी वीकली एक्सपायरी आहे ह्या वीकली एक्सपायरीसाठी निफ्टीचं ऑप्शन प्लेसमेंट आज कशा पद्धतीने दिसून आलं मित्रांनो, नेक्स्ट वीकली एक्सपायरीमध्ये देखील मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहण्याची प्रॉबॅबिलिटी ऑप्शन च्या डेटानुसार उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला दिसत आहे. विशेषतः निफ्टीसाठी 17,300, 17,400, 17,500 ह्यूज कॉल रायटिंग आहे. आणि मित्रांनो विशेषतः 17,300 आणि 17,400 या दोन स्ट्राईक प्राईसचा जर ओआयचा डेटा बघितला तर मित्रांनो ऑलमोस्ट 6 मिलियन इतके कॉल जे आहेत ह्या दोन स्ट्राईक प्राईजला राईट करण्यात आलेत. आणि त्याच्याशी कम्पेअर करता 17,200 आणि 17,300 या स्ट्राईक प्राईजचा पुट रायटिंग जे आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केटनं जर समजा 17,200 व्हायलेशन केलं तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो तुम्हाला 17,000 ह्या वीकली एक्सपायरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसून येईल. आणि चेंज इन ओआयचा जर विचार केला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट 5 to 6 million इतका ओआय ऍडिशन जे आहे ते कॉल साईटला 17,300, 17,400 या स्ट्राईक प्राईजला झाले. म्हणजे मित्रांनो मार्केट आता जोपर्यंत गॅप ऑफ ओपन होऊन 17,300, 17,400 ला डिसायसिव्हली क्रॉस करत नाही हायर साईडला तोपर्यंत मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येणार नाही. आणि 17,200 ला जर ब्रेक केलं मार्केटनं तर 17,000 ही स्ट्राईक प्राईस मे बी स्क्रीनवर उद्याच्या फ्रायडेला किंवा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकते. इव्हन मार्केटसाठी मित्रांनो 16,700ची रेंज देखील नेक्स्ट एक्सपायरीसाठी निफ्टीनं ओपन केली आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग त्याच्याशी तुलना करता बँक निफ्टीचा डेटा पॉईंट 23 डिसेंबरच्या एक्सपायरीचा काय सांगतोय आपल्याला मित्रांनो, 23 डिसेंबरच्या एक्सपायरीचा जर बँक निफ्टीचा जर तुम्ही डेटा पॉईंट बघितला तर तो डेटा पॉईंट पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्या डेटा पॉईंटमध्ये कशा पद्धतीचं इंडिकेशन आहे ते पण काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो माझं ते सेटअप आहे, माझा जो डेटा पॉईंट आहे त्याच्यामध्ये बँक निफ्टीचा डेटा जो आहे तो अजूनपर्यंत अपडेट झालेला दिसत नाही, सॉरी डेटा अपडेट आहे डोंट वरी. तर मित्रांनो 37,000 खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्याचबरोबर मार्केटचा सपोर्ट जो आहे तो 36,500 असलेला दिसून येतोय. आणि चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर इकडे मित्रांनो 36,500, 36,700, 36,800 आणि 37,000 ला जबरदस्त कॉल रायटिंग मार्केटमध्ये झालेला दिसून येते. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्सनं जर 36,500 डाऊन साईडला ब्रेक केलं तर बँक निफ्टी पॉसिबल 36,000 आणि 35,500 कडे जाण्याची शक्यता जी आहे ती ऑप्शनच्या डेटा पॉईंट नुसार या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये ऑप्शनचा डेटा पॉईंट देखील 23 डिसेंबरच्या एक्सपायरीचा निगेटिव्ह आहे, टेक्निकल डेटा पॉईंट देखील मार्केटचा कसा आहे निगेटिव्ह आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो हे आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा बघून घ्यावं लागेल. मित्रांनो मी आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी 36,418 सेल करा डॉट. मित्रांनो मार्केटनं आज जो लो तयार केलाय आपल्या सेलिंगच्या एरियामध्ये तयार केलाय आणि सकाळी मार्केट जे ओपन झालं आपल्या बाईंग एरियामध्ये ओपन झालं होतं. आणि मी जी रेंज डिफाईन केली होती पाठीमागच्या 3-4 ट्रेडिंग सेशनपासून नो ट्रेडिंग झोन किंवा साईडवेज मार्केट ह्या रेंजमध्ये आज देखील मार्केटनं पूर्ण टाइम जो आहे तो स्पेंड केलाय. ही रेंज जोपर्यंत मित्रांनो मार्केट 37,100 ला हायर साईडला डिसायसिव्हली ब्रेक करत नाही, लोअर साईडला 36,400 ला ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मिनिंगफुल डाऊनसाईड आणि अपसाईड मुवमेंट जी आहे ती ओपन होणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती काय करावं लागेल डिफाईन करावं लागेल. मित्रांनो उद्याच्या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर सॉरी निफ्टी इंडेक्स वरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी 17,310 वरती जर निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. त्या ठिकाणी 17,347, 17,392, 17,420, 17,452 आणि 17,488 हे टार्गेट तुम्हाला हायर साईडला भेटेल. आणि निफ्टीवर जर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल तर 17,140, 17,100, 17,052, 17,010 आणि 16,900 ह्या लेवल जे आहे ते मार्केटसाठी ओपन आहेत. आणि मित्रांनो मार्केट ह्या वीकली एक्सपायरीमध्ये पॉसिबल हा जे लो तयार झाले होते डिसेंबर महिन्याच्या सिरीजमध्ये ह्या लोला मार्केट रिटेस्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतं. मित्रांनो मी पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगितलं आहे, मार्केटमध्ये प्राईज वाईज आणि टाइम वाईज करेक्शन होणार आहे. मे बी सध्या मार्केटमध्ये प्राईज वाईज काही प्रमाणात करेक्शन जरी झालं असलं तर टाइम वाईज खूप मोठं करेक्शन अजून पेंडिंग आहे. आणि मे बी हे करेक्शन मार्केटमध्ये फेब्रुवारी एंड पर्यंत म्हणजे 2022 फेब्रुवारी
किंवा इवन मार्च एप्रिल पर्यंत देखील हे करेक्शन मार्केटमध्ये राहू शकतं प्राइस वाईज आणि टाइम वाईज. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ह्या पिरियडमध्ये चांगले क्वालिटी स्टॉक अक्युमुलेट करायचे आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्ह्यू ठेवावा लागेल. बँक निफ्टीवरती जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला उद्या कुठल्या लेवलवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 36,889 च्या वर चालल्यानंतर बाय करा. 37,044 37,310 37,540 37,810 आणि 38,022 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला येताना दिसून येईल. आणि लोअर साईडला बँक निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 36,356 वरून बँक निफ्टी सेल बनतोय. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 36,200 36,010 35,880 35,720 आणि 35,500 हे टार्गेट तुम्हाला मे बी फ्रायडेला किंवा मंडेला स्क्रीनवर येताना दिसून येऊ शकतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि माझा जो अंदाज आहे माझा जो डेटा पॉईंट आहे ह्याच्यानुसार मार्केट उद्या देखील मित्रांनो खूप टाइम काय करेल ही जी आपण रेंज डिफाईन केली आहे ह्या रेंजच्या आतमध्येच मार्केट ट्रेड करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीचा आहे टेक्निकल ऑप्शनचा डेटा पॉईंट निगेटिव्ह आहे मे बी ज्या पद्धतीचा आजचं मार्केट तो ओपनिंग पासून क्लोजिंग पर्यंत सेलिंग आहे ह्याच्यानुसार एफआयएसनं आज देखील 4,000 ते 5,000 कोटीचं सेलिंग केलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या पण मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहणार आहे. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी अपस्टॉक झिरोदा ऍलिस ब्लूची अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड करतो. धन्यवाद. थँक्यू.